जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत महत्त्वाची अपडेट आहे। जालन्यामध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपचार घेतलेले आहेत। मंत्री शंभूराज देसाई यांनी फोन करून जरांगे पाटील यांना सलाइन घेण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर त्यांनी उपचार घेतले। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा हा पाचवा दिवस आहे। दरम्यान 5 दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। तर तिकडे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे। तर 22 सप्टेंबरला जरांगे समर्थकांकडून पुणे बंदची घोषणा करण्यात आली। फक्त देवेंद्र फुले साहेबांना मनाची संधी घालू नका हे सांगितलं त्यांनी। सोमवारपर्यंत संधी घालू नका नसता वाईट दिवस उगतील पुढचे 2023 मराठीचे पूर्ण बनणार आहे। सगळ्या मागणी दाखवून बजावणी करा।